आणि एक वर्ष त्याने मिनल इंजिनियर नावाने क्रिकेट संघाला टी शर्ट देखील स्पॉन्सर केले होते. नेहमीच सहकार्य चांगलं असतं त्यांचं. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा राकेश टेंबे आणि मितेश खाडे बॉलिंग मार्कवर. संदीप पवार उर्फ सँडी पहिलाच बॉल. यावेळेस मात्र राकेश टेंबेच्या बॅटमधून हा चेंडू सरळ चाललाय. स्मॅश क्रॅकर फ्लॅग षटकार. सँडीचा दुसरा बॉल. हो यावेळेस मात्र स्लोवर लाईनचा बॉल जरूर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी हरकत पाहायला मिळाली आपल्याला. दुसरा बॉल मात्र निर्धाव पाहतोय आपण सँडी याचा. आणि खास करून ही सँडीची खासियत आहे, एक चांगला क्रिकेटर आहे, त्यानंतर शेवटी संघाचा उपकर्णधार व्हाईस कर्णधार आहे आणि कल्याण विभागामध्ये जरूर आपल्या नावाचा दरारा आहे सँडीच्या. ओ क्या बात है, ग्लान्स दिली हलकीशी मान सन्मान. याला म्हणतात क्रिकेटचा खेळ, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक बॉलवर तुम्हाला षटकार किंवा चौकार मिळत नाहीये, तर कधी कधी बॉलरला किंवा बॉलरचा मान सन्मान करावा लागतो आणि हा मान सन्मान सँडीचा केलाय कुणी तर राकेश टेंबेने. हा खऱ्या अर्थाने मित्रांनो टेनिस क्रिकेट आहे, हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. तीन बॉल आतापर्यंत सात धावा हे समीकरण नक्कीच आपण पाहतोय. या दरम्यान स्ट्राईक एंडवर फलंदाज नितेश खाडे म्हटलं तर आपण पाहिलं मगाच्या मॅच मध्ये देखील आक्रमकता जरूर दाखवली होती नितेश खाडेनी. पहिली मॅच लॉस जरूर झालाय हा संघ. ओ यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला मूव्ह केली आहे पंचानी. मात्र पंच आमचे दीपेश सुतार मॅन फ्रॉम सुतारवाडी यांनी या चेंडूला अर्थातच एका धावीची शिक्षा जरूर दिली आहे. एका धावीने आठ धावा धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. स्कोर बोर्ड सातत्याने हलतवलत होतोय. यावेळेस मात्र हलक्या आता चेंडूला मात्र स्टेअर केला. तू तू मैं जरूर झालंय आणि इथं मात्र सिंगल एक धाव. शॉर्ट फाईन लेगला जरूर फील्ड केली जाते चेंडूला. सिंगल एका धावीने नऊ धावा. नऊचा आकडा आतापर्यंत नक्कीच आपण स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा जी आहे ना ती आपल्याला टेनिस क्रिक इन्फो युट्यूब अर्थात आमचे शिंदे सरकार यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र मोठा हात खोलले होते जरूर राकेश टेंबेने. बॅटकट झाली आहे, चेंडू सरळ चाललाय थर्डमॅनच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत नक्कीच दोन धावा. या दोन धावेच्या सहाय्याने अकरा धावा आतापर्यंत नक्कीच पाहतोय आपण. मानसपे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय काही महिला देखील आपल्याला पाहायला मिळतात, काही मुली देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र हवेमध्ये फटका जरूर घेतलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षण. उलटझेल घेण्याचा प्रयत्न जरूर, परंतु क्रिकेटमध्ये उलटझेल घेणं खूप कठीण असतं. आणि या दरम्यान मात्र झेल ड्रॉप होते. तोपर्यंत तीन धावा तब्बल चौदा धावा धाव फलकावर. क्रिकेटमध्ये खरं तर उलटा झेल घेणं खूप कठीण असतं. पण मला पवार एक आठवण झाली, उलट झेल 1984 मध्ये कपिल देवने घेतला होता तो. आजही आपण तुम्ही युट्यूबवर पाहू शकता तो झेल. आजपर्यंत अविस्मरणीय झेल आहे. चौदा धावा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी सँडीच समाप्त होतोय. पहिल्या षटकाची सांगता होते.
षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क येतोय पवन विदाउट लॉस 14 धावा पवन उर्फ पप्पू हा बॉलर यावेळेस मात्र बॉलिंग मार्क नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र आडव्या पॅटने चेंडूला स्टिअर केले आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र चाललाय मिड विकेटच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी येतोय. सिंगल धाव घेतली शेवतेज संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे असे आमचे मित्र अरविंद सावंत. गत वर्षामध्ये पहिल्यांदा मला अरविंद सावंत कॉल केला होता आणि त्यामुळे मी पानसपे गावामध्ये पहिल्यांदाच आलो होतो आणि आज म्हणावं लागेल तर अरविंद सावंतची कृपा म्हणावी लागेल. या दरम्यान मात्र मोठा इतरू केला चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून सरळ चाललाय सी मार्सेच्या बाहेर. बॅक फायबर बिग लंबा एक षटकार. एक चांगला फटका नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. जीएस रायझिंग स्टार संघाचे कर्णधार देखील आहेत अरविंद सावंत. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागले हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मला वाटतं सनी आहे त्या ठिकाणी विकेट किपर. मात्र हा चेंडू जर स्टंपला लागला असता तर नक्की चान्स होता. सनीने डोक्याला हात लावल्यानंतर थोडीशी रिएक्शन मला समजली परंतु त्यावेळेस मात्र स्टंपला चेंडू लागला नाहीये. बचाव जरूर झालाय नितेश खाडेचा. रुपेश टेंबे स्ट्राईक एंड वर. ओ यावेळेस मात्र रुपेशने मोठा एक हिट जरूर केला मिड विकेटच्या डोक्यावर. आणि झेल टिपलाय यावेळेस मात्र रुपेश टेंबेच्या पारीचा अंत. स्कोरबोर्ड झालाय शांत. विकेट नंबर वन राकेश टेंबे मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे. गणेश शिंदे पहिली विकेट नक्कीच या ठिकाणी आपल्या संघाला मिळवून दिली आहे बॉलर गणेश याने. माफ करावा पवन. त्यावेळेस पुन्हा एकदा झेल. ओ नाहीये आणि इथं जर पाहिलं तर सिंगल एक धाव मिळते. 23 धाव आतापर्यंत धाव फलकावर आपण पाहतोय. 23 एक गडी बाद. नितेश खाडे स्ट्राईक एंड वर. ओ नितेश खाडे टाइमिंग शॉट आहे का. ओ हो क्या बात है. काय झेल टिपला हुआ सुरेख झेल. या झेलसाठी देखील 100 रुपये बाळाराम दबडे साहेबांकडून. थोडासा आपण म्हणतो ना 19-20 फरक पडला. थोडासा 19-20 फरक जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉट जबरदस्त होता नितेश खाडेचा मात्र खरंच झेल अतिशय जबरदस्त आणि झेल टिपलाय तो राकेश धुपकर जो रेग्युलर खेळाडू नसून देखील काय झेल टिपलाय. वा कारण आपण जर पाहिलं ना ही कॅच जर पुन्हा पुन्हा पाहिली ना तुम्ही युट्यूबवर
जरूर एक आकर्षक झेल आहे हा, कारण पूर्णपणे एका जागी स्थिर होता। नवीन फलंदाज स्वतः संघ मालक मारुती टेंबे, एक जुने खेळाडू, मारुती टेंबे म्हटलं तर एक जुने खेळाडू, एक फलंदाज, एक गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती। कारण प्रत्येक जण आपापल्या काळामध्ये त्यांनी प्रत्येकाने आपापला काळ गाजवलेला असतो। यावेळेस पुन्हा एकदा मोठा हिट, यावेळेस ओ नाहीये, आता मात्र टायमिंग शॉट, वा टायमिंग करेक्ट या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला। 10 धावांसाठी 29 29 धावा, यावेळेस मात्र गणेश शिंदेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा। गणेश शिंदे एक उभरता तारा, यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, ओहो, आणि त्या ठिकाणी सँडी पवार जरूर आहे, आणखी एक सँडी पवारचा उत्कृष्ट झेल, आणि यावेळेस मात्र गणेश शिंदेच्या पारीचा होतोय अंत, पुन्हा स्कोरबोर्ड होतोय शांत, आणखी एक धक्का या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय आपल्याला 29। शिवतेज पानसपे संघाचे 25 वर्षापूर्वीचे अगोदरचे कर्णधार मारुती टेंबे, मी आताच म्हटलं एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती। आणि आज ही क्रिकेटच्या मैदानात नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार, कारण ही क्रिकेटची आवड आहे। क्रिकेट खेळायला तुमचं वय लागत नाहीये, किती वय असू द्या तुम्ही क्रिकेटच्या मैदानात नक्कीच उतरता। आणि आज आपण पाहिलं तर ते स्वतः संघ मालक देखील आहेत। सिंगल धाव घेतल्या, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये। मारुती टेंबे यांच्या बॅट मधून नक्कीच एक धाव मिळते आपल्याला पाहायला। अरविंद सावंत बॉलिंग मार्कवर, या ठिकाणी स्वतः कर्णधार रायझिंग स्टार संघाकडून। स्लोअर लाईनचा चेंडू, यावेळेस मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न जरूर आहे। ओ हो हो, क्या बात है, वा वा, प्रयत्नांना जरूर सलाम करावा लागेल। हा हा हा, काय प्रयत्न केला होता, वा, जवळ जवळ चेंडू हाताला देखील लागला होता, परंतु हातातून झेल मात्र निसलाय, पण प्रयत्नांना मी नक्कीच सलाम करेन। प्रेक्षकांना खरोखर विनंती असेल की टाळ्या वाजवा, काय प्रयत्न केलाय, वा जबरदस्त प्रयत्न। पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा मोठा हिट, पुन्हा मोठा हिट, या दरम्यान मात्र झेल ड्रॉप होतोय, आणि नक्की जिथं जीवनदान। टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा आतापर्यंत, थोडस रोखलंय जरूर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर। टेंबे फायटर संघाला अजूनही धावसंख्या मोठी करावी लागणार आहे टेंबे फायटर संघाला। हो, आणि या दरम्यान मात्र विकेट, आणखी एक धक्का, स्टंपिंग या ठिकाणी नक्कीच। षटक क्रमांक 5 विकास उर्फ पांड्यासाठी ऑफर आली आहे,
पावर प्ले च्या बाहेर जरी फटका मारला तरी 100 रुपये दिले जातील. बॅटकटचा आवाज, यावेळेस मात्र सनीच्या डोक्यावरून चेंडू सरळ तेज तरार. चेंडू होतोय का फरार बघूया. आणि या दरम्यान थोडीशी आउटफील्ड धीम्या गतीची आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून. नक्कीच 2 धावा, 2 धावेच्या साईडने आपण पाहतोय पुन्हा धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. 34 धावा, 5 बॉल बाकी शेवटच्या षटकातील. या 5 बॉल मध्ये नक्कीच मोठे हिट करावे लागणार आहेत. ओहो, यावेळेस मात्र हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच पंचांनी देखील वॉर्निंग दिली आहे, कारण पंच देखील हुशार आहेत आणि चांगले नावाजलेले पंच आहेत, खेळाडू देखील आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला. ओ हा हा, क्या बात है, वाह. महेश मांडवकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विकासने षटकार किंवा चौकार मारला तर 500 रुपये दिले जातील. आणि पॉवर प्लेच्या बाहेर जरी मारला तरी पण विकी मांडवकर यांच्याकडून 100 रुपये. सिक्स मारला तर बाळाराम दबडे यांच्याकडून 500 रुपये. चौकार मारला तर 200 रुपये खास पांड्यासाठी ऑफर. ओहो, या बात आहे पांड्या, वा. हा नाही आहे, अजून नाही आहे, पॉवर प्लेच्या बाहेर अजूनही नाही आहे. आणि टोटल आपण पाहिलं तर 34 धावा, जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 35 धावांची गरज जिंकण्यासाठी. एस एस पॅन्थर संघाचे कर्णधार आणि मांडवकर ब्रदर्स संघाचे कर्णधार, प्लीज आपण टॉस साठी यायचंय. शेवते संघाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे मित्र रमाकांत पवार यांच्याकडून त्यांचे चिरंजीव स्वराज्य रमाकांत पवार यांच्याकडून 46 सभासदांना टी शर्ट या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. आणि दिलेले आहेत त्या टी शर्ट, तर नक्कीच आमचे स्वराज्य रमाकांत पवार आणि आमचे मित्र अध्यक्ष रमाकांत पवार यांचं पीपीएल मध्ये मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता देणाऱ्याचे एकदा हात घ्यावे. म्हणजे काय की त्याचे हात तोडून घ्यावे का, तर असा त्याचा अर्थ नाहीये. तो जसं या जगामध्ये दान धर्म करतोय तसा आपण देखील एक ना एक दिवस केलं पाहिजे असा याचा अर्थ होतोय. आणि त्यातलेच आमचे रमाकांतजी पवार आपलं पुनश्च या ठिकाणी पीपीएल मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. विनंती असेल प्लीज क्षेत्ररक्षण मित्रांनो लगेच लावून घ्या, कारण आयोजकांच्या सूचना आम्हाला देखील सातत्याने येत आहेत. गेम थोडासा आपण फास्ट करायचा आहे. पुन्हा एकदा सूचना येते, मोबाईल कुणी आतमध्ये घेऊन जाऊ नका खेळताना, ही विनंती आहे.
त्याला फलंदाज पाठवून द्या प्लीज. पंचांचा देखील इशारा आहे, ते फलंदाज पाठवून द्या, वेळ होतं प्लीज. जीएस रायझिंग स्टार प्लीज, अरविंद सावंत कर्णधार. लगातार तीन षटकार, लगातार तीन विकेट आणि लगातार तीन चौकार. सन्माननीय अध्यक्ष रमाकांत पवार यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. सर्वांसाठी ही ऑफर आहे. सन्माननीय अध्यक्ष आपले रमाकांत पवार यांच्याकडून लगातार तीन चौकार, लगातार तीन षटकार आणि लगातार तीन विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. सन्माननीय अध्यक्ष रमाकांत पवार, सर्व टीमसाठी ही ऑफर आहे. चोवीस बॉल मध्ये 35 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी आपण पाहतोय. एक मला पाहायला मिळतोय सनी पवार, जो एक डावखुरा घणाघाती असा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. आणि सनीला शिवतेज पानसपे संघाकडून नेहमीच अनेक वेळा मी कॉमेंट्री केली आहे. आणि त्याच्या समवेत स्वतः कर्णधार अरविंद सावंत ऑन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या पीपीएल मध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच कमाल आणि धमाल होणार आहे. कारण पर्व दोन मध्ये आपण पाहिलं तर दोन टीम एक्स्ट्रा आहेत. गतवर्षामध्ये फक्त चार टीम होत्या, आता सहा टीम या पीपीएल मध्ये खेळतायत. म्हणजे हळूहळू टीम मात्र वाढत चालल्यात या पीपीएल मध्ये. या पीपीएलला चांगला एक रंग भरत चाललाय. या पीपीएल मध्ये एक आनंद चांगला या ठिकाणी प्रेक्षकांना घेता येतोय या पीपीएलचा, अर्थात पानसपे प्रीमियर लीगचा. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय राकेश टेंबे. स्वतः कर्णधार राकेश टेंबे आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडवर सनी पवार, पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय सनी पवारने फिरकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर या ठिकाणी होतं, तोपर्यंत मिळतंय. दोन धावा सनीने स्वतःच खातं ओपन केले, संघाचं खातं देखील ओपन केलंय. आणि सनी पवार म्हटलं तर शेवटीच पानसपे संघाचा एक उगवता तारा आहे. ओ यावेळेस मात्र शॉटपीच चेंडू फेकणे सनीला चुकीचं काम आहे. त्या बात या चेंडू सरळ चाललाय सीमारेषा बाहेर चार धावांसाठी. या चार धावांसाठी आणि या चौकारासाठी सन्माननीय आदरणीय बाळारामजी दबडे साहेब यांच्याकडून 100 रुपये रोख रक्कम, तसेच अध्यक्ष रमाकांत पवार यांच्याकडून देखील 100 रुपये रोख रक्कम या चौकारसाठी. तसेच आमचे लक्ष्मणजी सावंत यांच्याकडून देखील या चौकारासाठी 100 रुपये खास सनी पवार साठी. कारण सनी पवार हा किती स्पेशल आणि खास खेळाडू आहे जरूर हे प्रेक्षक आपल्याला सांगतायत. कारण मी पाहिलं होतं सनीला जामगावच्या मैदानावर जो भैरवनाथ चषक खेळवला होता आणि मी लगातार 3 दिवस तिथं कॉमेंट्री करत होतो काय बॅटिंग केली होती सनी पवारने. या दरम्यान मात्र फिल्डरच्या डोक्यावरून नक्कीच चेंडू खेळून काढलाय, चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक सनी पवारचा चौकार. आहा पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच संघमालक आमचे लक्ष्मणजी सावंत यांच्याकडून 100 रुपये सनी पवार साठी जरूर. आणि पुन्हा एकदा ओ या दरम्यान आपण नो बॉल, यावेळेस नक्कीच नो बॉल आपल्याला नक्कीच. स्क्वेअर लेग अंपायर आमचे शंकर देव वगैरे आम्हाला सांगतायत येणार आहे चेंडू फ्री हिट. हा प्रकारचा बॉल, त्याच्यावर मोठा प्रहार,
सनी पवारचा आणखी एक बॅकओव्हर विकला पाईट कडक शॉट षटकार. यांच्याकडून देखील सनी पवार साठी 100 रुपये. मी मगाशीच म्हटलं होतं की या सीझन साठी सनीने मला 2 महिने अगोदर कॉल केला की म्हटलं सर तुम्ही कॉमेंट्री साठी पाहिजे. 2 दिवस नक्कीच मी या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. एक छोट्या टोटलचा पाठलाग करताना पॉवरफुल बॅटिंग सनी पवारची, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. भैरव चषक अक्षरशः गाजवला होता सनी पवारने जामगाव मध्ये. ओ यावेळेस पुन्हा एकदा मोठा आहे टायमिंग शॉट. हा हा हा, आणि हा देखील सनी पवारचा उत्तुंग षटकार. या बाते सनी पवार बॅक टू बॅक हॅट्रिक केली तर नक्कीच. आणि हॅट्रिक केली तर रमाकांत पवार यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच ठोकलेत सनी पवारने. हॅट्रिकची संधी जरूर होती परंतु नाहीये. इथं मात्र सिंगल एक धाव मिळतीये आणि एका धावेने 24 धावा 24 धावा. पहिल्या षटकाखेर महागडा षटक या ठिकाणी राकेश टेंबेच पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना मांडवकर ब्रदर्स आणि एस एस पॅन्थर्स यांच्यामध्ये टॉस विन करून घ्या प्लीज, विनंती असेल. अठरा बॉल मध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी काय मॅच बनवले. वा जबरदस्त मॅच या ठिकाणी बनवले सनी पवारने. सुरुवातीपासून हल्ला बोलू केला, आक्रमकता दाखवली आहे. बॉलिंग मार्कवर नक्कीच या ठिकाणी संघ मालक स्वतः मारुती टेंबे. खास सनी पवार साठी. वा हा, या दरम्यान मात्र आपण पाहतोय पहिलाच बॉल वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला मारुती टेंबे यांचा. एका धावेने 25, आता मात्र फक्त 10 धावांची गरज. जरूर विजयाच्या दिशेकडे पहिलं पाऊल हलकस ठेवलंय आपण जर पाहिलं तर सनी पवारच्या संघाने. ओ यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर. आणखी एक सनी पवारचा उत्तुंग षटकार. फक्त 4 धावांची गरज आहे. संघ मालक नक्कीच लक्ष म्हणजे सावंत खुश आहेत, बरोबर माझ्या पाठीमागे बसलेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा सनी पवार. ओ आणि यावेळेस मला वाटतं विजयी षटकार. सनी पवारचा विजयी षटकार आणि अशा प्रकारे या ठिकाणी जी एस रायझिंग स्टार विजय होतो.
सनी पवार या मैच मध्ये मैन ऑफ द मैच चा मानकरी 37 धावांची इनिंग खेळली आहे आणि त्यांना टी शर्ट देण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो आमचे शिवाजी सावंत आपल्या शुभास्ते आपण सनी पवारला टी शर्ट द्यायची आहे।